आणि विधानसभेच्या दृष्टीनं आता सगळ्याच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. अजित पवारांचे आमदार आज सिद्धिविनायकाचं दर्शन घेणार आहेत. थोड्याच वेळात हे सगळे आमदार सिद्धिविनायकाच्या चरणी लीन होतील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे आमदार राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वात आज सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी येणार आहेत. रविवारी बारामतीमध्ये अजित पवारांची सभा होतीये आणि त्याआधी आज अजित पवार गट सिद्धिविनायकाच्या चरणी दर्शन घेणार आहे. थोड्याच वेळात हे सगळे आमदार अजित पवार सुनील तटकरे हे सिद्धिविनायकाच्या चरणी दर्शन घेण्यासाठी पोहोचतील. रविवारच्या सभेआधी विधानसभा निवडणुकींच्या रणनीती ठरवण्याचा श्रीगणेशा आज केला जाईल. सगळ्या महाराष्ट्रातील गणेश भक्तांचा सगळ्या महाराष्ट्रातील गणेश भक्तांचं आराध्य दैवत असलेल्या सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्यासाठी अजितदादा प्रभूलभाईंच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार त्या ठिकाणी जात आहोत. आम्ही सिद्धिविनायकाच्या चरणी समर्पित होऊन उद्याच्या भवितव्याच्या विधानसभेच्या निवडणुकीचा श्रीगणेशा त्या ठिकाणी करतो आहोत. वर्षानुवर्ष समाज जीवनामध्ये कणखरपणाने विकासाचं काम करणाऱ्या अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतींतील एक पक्ष म्हणून आगामी निवडणुकीला सामोरं जात आहे. अशा वेळेला श्री सिद्धिविनायकाचं दर्शन घ्यावं अशी विनायकी पण आहे. ते आमच्या सर्वांच्या दृष्टीतून गणेश भक्ताच्या दृष्टीतून अत्यंत आनंदाचा आणि एक भावुक असा त्या ठिकाणचा क्षण आहे. सगळे आहेत. तो 14 तारखेला बारामतीच्या जाहीर सभेमध्ये आम्ही त्या ठिकाणी सांगणार आहोत. पक्षाचा प्लॅन असाच आम्ही आराखडा तयार केलेला आहे, जेणेकरून राज्य सरकारने आता ज्या योजना जाहीर केलेल्या आहेत या योजनेचा लाभ प्रत्येक घटकाच्या पर्यंत, प्रत्येक नागरिकांच्या पर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीतून भगिनींच्या पर्यंत, तरुणांच्या पर्यंत, विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सर्वजण सज्ज त्या ठिकाणी झालेलो आहोत. धन्यवाद. आज अंगारकीचा अतिशय चांगला दिवस आहे. आपण अनेक जण चांगल्या दिवशी चांगली सुरुवात त्या ठिकाणी करत असतो. आम्ही आज सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व मंत्री, सर्व आमदार जाऊन अंगारकीचं सिद्धिविनायकाचं दर्शन घेणार आहे आणि तिथून 14 तारखेला आमची पहिली रॅली बारामतीतनं आम्ही सुरू करतोय आणि एकंदरीतच येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं काय साधारण निर्णय घेतले गेलेले आहेत, कुठल्या कुठल्या योजना दिलेल्या आहेत त्या लोकांच्यापर्यंत पोहोचवणं आणि उद्याच्या काळामध्ये पुढं वाटचाल करत असताना विकास हा विकासाचा मुद्दा घेऊन जनतेच्या समोर जाणं हा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि त्याची सुरुवात करत असताना आपण कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात कोणाचं दर्शन घेऊन, कोण पांडुरंगाचं दर्शन घेत असतं, कोण आता आम्ही मुंबईत असल्यावर सिद्धिविनायकाचं दर्शन आम्ही घेतोय. अंगारकी आहे, दिवस पण आजचा चांगला. अरे विधानसभेचा नाही, विधान परिषदेचा नाही रे, मी इतकंच समजून सांगितलं. विधान परिषद आता इतक्यादा विधान परिषदा झाल्या, विधान परिषदेच्या निमित्तानं जाईल नाही, तर उद्याच्या काळामध्ये जे काही आम्ही प्रचाराची सुरुवात करणार आहे, एकंदरीत आमचा पक्ष मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातनं महाराष्ट्रात दौरे काढणार आहेत त्याची सुरुवात. दादा, हॉटेल पॉलिटिक्स तुम्ही करणार आहात का? ज्या पद्धतीने प्रत्येक पक्ष आता आमदारांना सिक्युअर ठेवण्याकरता आम्हाला जे योग्य वाटेल ते आम्ही करू. राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर डाव टाकला होता, यंदा अजित पवार महाविकास आघाडीवर? एक मिनिट, तसलं काही तुम्ही अंदाज व्यक्त करू नका. प्रत्येक पक्ष आपापले उमेदवार निवडून येण्याच्या करता प्रयत्न करत असतात, तशा प्रकारचे प्रयत्न सगळेच जण करत आहेत. प्रयत्न चालू आहे. राज्यपाल महाविकास
त्यांनी कुणाला भेटावा त्यांचा अधिकार आहे. सभापतीच्या निवडीच्या संदर्भामध्ये हा सरकारच्या संदर्भातला प्रश्न आहे. सरकार त्याच्याबद्दल महायुतीचे सगळे एकत्र बसून त्याबद्दलचा निर्णय घेतील. तर आम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीनं आम्ही रणनीती आखू अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिलेली आहे. कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात गणपतीच्या दर्शनानं करण्याचा मानसही त्यांनी बोलून दाखवलाय. नमस्कार. मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपलीय मित्रांनो, येतोय मन शुद्ध तुझा दुसरा सीझन. होई मन शुद्ध तुझा.